बिट्टा कराटे ही पात्र साकारत असताना ऑडियन्स दोन्ही पात्रांना सुद्धा रिलेट करतोय. म्हणजे पावनखिंड पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अगदी डोळ्यासमोर चिन्मयदादा जिवंत करतात आणि ते पात्र सुद्धा आपलंच वाटतं. आणि दुसरीकडेच म्हणजे दुसऱ्या स्क्रीनवरतीच द काश्मीर फाईल्समधलं बिट्टा कराटे हे पात्र साकारत असताना त्या पात्राची लोकांना खूप म्हणजे चीड राग येतोय. आणि याच खरं यश हे. जय शिवराय मित्रांनो, मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो युगंधर फिल्म प्रोडक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झाला आपण पाहतोय की पावनखिंड झुंड असेल आणि आत्ताच नुकताच प्रदर्शित झालेला द काश्मीर फाईल्स हे तिन्ही चित्रपट आणि या तिन्ही चित्रपटांची सोशल मीडियावरती खूप चर्चा होत आहे. आणि पावनखिंड आणि काश्मीर फाईल्स या चित्रपटांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पावनखिंड असो किंवा द काश्मीर फाईल्स या दोन्ही चित्रपटामध्ये एक अभिनेता प्रकर्षानं आपल्याला चर्चेत असल्याचं जाणवतं आहे. ते अभिनेते म्हणजे चिन्मय मांडलेकर. आपण सर्वांनाच माहिती आहे की पावनखिंडपासून अगदी त्याच्या मागचा जो फरजंद असेल किंवा फत्ते शिकस्त या तिन्ही चित्रपटांमधून आपल्याला चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. आणि त्यांची झेंडा चित्रपटापासून मोठ्या पडद्यावरील जी कारकीर्द सुरू झाली तिथून त्यांनी विविध अंगी भूमिका नक्कीच चांगल्या पद्धतीनं वठवल्यात आणि आपण त्या पाहिल्या. आणि अचानक आता 3 महिन्यापूर्वीपासून चर्चा सुरू आहे की पावनखिंड आहे आणि द काश्मीर फाईल्स याचं मेकिंग असेल किंवा इन जनरल त्या संदर्भातले आपण व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहतोय. आत्ताच नुकताच 11 मार्चला प्रदर्शित झालेला द काश्मीर फाईल्स या चित्रपटामधून अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची अगदीच वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि सोशल मीडियावरती त्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स हे पूर्ण प्रकर्षाने वेगवेगळे विषय असणारे चित्रपट आणि आशयसुद्धा वेगळा असणार आहे. पण पावनखिंडमध्ये आपण चिन्मय मांडलेकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहतो आणि द काश्मीर फाईल्समध्ये अगदीच विरुद्धांगी भूमिका असलेलं म्हणजे बिट्टा कराटे या दहशतवाद्याची त्यांनी भूमिका साकारली. आणि एक अभिनेता म्हणून त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रीमध्ये कौतुक होते की एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची तन्मयता असेल, जो बेदरकारपणा असेल तो तितक्याच चांगल्या पद्धतीनं चिन्मयदादांनी मांडलेला आहे. आणि अगदीच त्या पात्राशी विरुद्ध भूमिका असणार म्हणजे ही दोन पात्र पूर्णपणे वेगळ्या टोकाचे आहेत. म्हणजे द काश्मीर फाईल्समध्ये आपण पाहिलेला बिट्टा कराटे हे एक दहशतवादी पात्र आणि त्या पात्राचा जो बेदरकारपणा आहे किंवा जी घृणा आहे ती चिन्मयदादांच्या अभिनयातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या दोन्ही टोकाच्या भूमिका पार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते नक्कीच त्यांना प्रेरित करतायत. आणि या चित्रपटाच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी एक किस्सा सांगितला होता की या चित्रपटामध्ये अगदी चित्रपट सुरू होत असतानाच एक प्रसंग आहे, म्हणजे ज्या प्रसंगामध्ये चिन्मय मांडलेकर हे एका प्रसंगात भाषण देत असतात आणि ते भाषण म्हणजे या चित्रपटाच्या आशयानुसार भारत विरोधी असतं. आणि जे लोकेशन आहे ते त्यांनी ॲक्च्युअल लोकेशन घेतले आणि जे कलाकार आहेत, सहकलाकार आहेत, जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत ते ज्युनियर आर्टिस्टले लोकलचे घेतलेले आणि त्यामध्ये ते भाषण हे भारत विरोधी आहे. आणि त्यांनी त्या प्रसंगामध्ये सांगितलंय की जे त्याने सीन सुरू केल्यानंतर लोकांना काही समजेना की म्हणजे काय चित्रपट आहे किंवा काय आहे, त्यामुळे लोकांनी अगदीच तणावपूर्वक वातावरण निर्माण करून लोक संतापले. आणि त्याच्यानंतर चिन्मयदादांनीच त्यांना शांतपणे सांगितलं की हे फिल्म आहे, म्हणजे हिंदीमध्ये सांगितलं की ही फिल्म आहे, आपल्याला त्या पद्धतीनं करावं लागतंय. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्मयदादांनी त्यांना त्यांच्या फत्ते शिकस्त आणि फर्जंदमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका केलेले फोटो दाखवले. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी मराठी कलाकार आहे, इकडे मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, एक कलाकार म्हणून मला ही दोन पद्धतीच्या भूमिका कराव्या लागतात. मग हे सांगितल्यानंतर तिथले लोकांना थोडंफार समजलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तो सीन केला. मग अशा पद्धतीने एक कलाकार म्हणून एक वेगळ्या दोन्ही टोकाच्या भूमिका करणं हे चिन्मय मांडलेकर दादांनी खूप चांगल्या पद्धतीनं साकारलं आणि त्याची चर्चा खूप होत आहे. असंच चिन्मय दादांनी इथून पुढेही चांगल्या पद्धतीच्या विविधांगी भूमिका साकाराव्यात आणि त्यांच्या या पुढील वाटचालीस आमच्या नक्कीच शुभेच्छा आहेत. आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी आहे. आणि अगदीच आपण एका थिएटरमध्ये एकाच वेळेस पावनखिंड सुरू आहे आणि द काश्मीर फाईल्स हे दोन्ही चित्रपट सुरू आहेत, तर एका वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि एकाच वेळेस बिट्टा कराटे ही पात्र साकारत असताना ऑडियन्स दोन्ही पात्रांना सुद्धा रिलेट करतोय. म्हणजे
पावनखिंड पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अगदी डोळ्यासमोर चिन्मयदादा जिवंत करतात आणि ते पात्र सुद्धा आपलंच वाटतं. आणि दुसरीकडेच म्हणजे दुसऱ्या स्क्रीनवरतीच द काश्मीर फाईल्स मधलं बिट्टा कराटे हे पात्र साकारत असताना त्या पात्राची लोकांना खूप म्हणजे चीड राग येतोय. आणि हेच खरं यश आहे की त्यामधून अभिनय काय असू शकतो किंवा अभिनय आपण कसा अंगीकारला पाहिजे हे उत्तम उदाहरण. आणि चिन्मयदादा मांडलेकर हे एक मराठी कलाकार आहेत आणि त्यांची उत्तमोत्तम प्रगती नक्कीच होत राहो. धन्यवाद.